सॉरी मी पुढे उतरेन कुठेतरी. नाही नाही आता तुम्ही मला घरापर्यंत सोडायचं. तुम्ही एकटी अशी कशी काय रिस्क घेता? पत्रकार आहे मी, रिस्कची पर्वा नाही करत. हो पण मगाशी माझी रिक्षा तिथे थांबली नसती तर? सांगा ना. थँक्स. आणि परत परत एकदा सॉरी, मगाशी मी तुम्हाला उतरूही नाही दिलं. काय झालं, भाईंची माणसं इतकी जवळ होती, त्यांना वाटलं असतं कदाचित तुम्ही माझ्या सोबत आहात, त्यांनी तुम्हाला त्रास दिला असता, म्हणून मग मी तुम्हाला उतरू नाही दिलं. खरंच सॉरी. त्यासाठी तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. कुमार जान्हवी. कुमारच असेल तर मग तुला सांगतो. गेम वाजू. नाही नको, त्याआधी त्या विकेला फोन लावून सोडतो. जे काही झालं ती प्रेसवाल्यांची चालोगिरी नसेल ना भाई? नाही म्हणजे विकेनेच कुमारला तुमच्या पाठी सोडलं असेल आणि विकेच नाटक नाही ना हे? नाही सोड, तस जर असेल तर मुर्दाच पाडायचं बघ त्यांचा. विकेलाच कुमारच्या पाठी सोडा भाई. बघा काय म्हणतो, निदान अंदाज तरी येईल आपल्याला. का मान प्रतीक्षा, किती फॉर्मली वागतेस तू माझ्याशी? अगं मी काही इकडे बॉस नाहीये तुझा. या आय नो, पण तुम्हाला तू म्हणणं बंद केल्यापासून मोकळेपणाने नाही बोलता येते मला. प्रतीक्षा, इकडे तू मला सर म्हणण्याची काहीही आवश्यकता नाही. आता हे सुद्धा तुम्हीच ठरवणार म्हणजे मी तुम्हाला कधी तुम्ही म्हणायचं कधी तू म्हणायचं? प्रतीक्षा प्लीज, हे बघ आपण दोघं आधी मित्र मैत्रिणी आहोत मग कलीग, हे का विसरतेस तू? हे बघ आपल्या दोघांच्या मधल्या मतभेदाचं कारण आहे कुमार, आणि त्याच्याविषयी तर आता आपण काहीच बोलत नाही आहोत. असं का वागतेस? आपल्यातल्या मतभेदाचं कारण फक्त कुमार आहे? हा म्हणजे मला तरी तसंच वाटत, दुसरं काय असणार? हा कुमार डोक्यात जातो माझ्या. हा डोक्यात जातो हा कुमार. ही म्हणजे कोणीतरी ग्रेट आहे, शहाणा आहे, बघा दाखवतोच आता. हा त्याचा जो ऍटिट्यूड आहे ना, त्याने खूप नुकसान होणार आहे त्याचं. कुमार कुमार विषयी बोलायचं नाही असं ठरलं होतं ना आपलं? हॅलो विके साहेब. हा बोलतोय. भाईंना बोलायचंय. विके. हा बोला. तुमचं ते कुमार आला होता इकडे. कुमार? ओय तुमच्याकडे फोटो काढून गेला ते आमचं. फोटो? ओ या आता काय खरं नाही सोडा विके. नाही तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. आमच्या काळजीबद्दल आम्ही बोललो नाही ओ विके. खरं नाही सोडा बोललो ते तुमच्या कुमार बद्दल. तुम्ही त्या कुमार बद्दल काय करणार नाही, मीच काय करायचं ते करून सोडतो बघा. त्याच एवढं सांगण्यासाठी फोन केलेलो. ठेवतो. काय झालं विके, कुणाचा फोन होता? सला कोण कुठचा कुमार? डिनरच्या वेळी सुद्धा तोच विषय. कुमार डोक्यात जातो माझ्या.
बंडू राहायला आलाय तर घर कसं भरल्यासारखं वाटतंय ना? बंडू आल्यामुळे काय घर भरल्यासारखं वाटायचं? त्याची काय बायको आहे का? त्याची मुलं बाळ आली आहेत? नाही तसं नाही, पण सोनाली अमे एकदम मजेत आहेत ना, म्हणजे बंडू मामा करून धमाल करतायत। ते तो खूप दिवसांनी राहायला आलाय म्हणून। राहायला कुठे? मीच त्याला म्हटलंय आजचा दिवस राहा म्हणून। उद्या सकाळी जाईल तो। किल्ली शोधून ठेवलीस? खूप शोधली, मिळतच नाही कुठे। बंडूला कुलूप तोडावं लागणार। काहीतरी काय तोडायचं काय कुलूप? केवढं महागातलंय ते। मग तुला किल्ली सापडेपर्यंत बंडूनी काय आपल्याकडेच राहायचं? अरे काय हरकत काय, नाहीतरी पूर्वी इथेच राहायचं ना तो। बरा आहेस ना, बंडू आणि बिंदूच्या लग्नाच्या गोष्टी चाललेल्या असताना त्यांनी इथे राहायचं हे बरं दिसतं का? अगं पण एक मिनिट मनोज, आपला फ्लॅट बंडूला राहायला दिलेला असताना त्याला आपल्याकडे राहायचा आग्रह तू का करतोयस हे कळेल मला? सहज मुलांसाठी काहीही गरज नाही। किल्ली सापडत नसली तर कुलूप तोड, अरे अशी कितीशी किंमत असणार असून असून। पण तुला किल्ली सापडत नाही म्हणून आपला फ्लॅट रिकामा ठेवायचा आणि बंडूला इथेच राहायचा आग्रह करायचा हे काही मला पटत नाही। बर झोप तू। या ना बसा। नाही मी निघतो आता। जानवी अगं काय हे किती उशीर? आई हे कुमार देशपांडे माझी आई। नमस्कार। नमस्कार बसा ना। नाही मी खरंच निघतो, तुम्हाला सेफली घरापर्यंत सोडायची जबाबदारी माझी होती ती मी पार पाडली, आता निघतो। म्हणजे काय झालं जानवी? सांगते अहो 10 मिनिटं तरी बसा प्लीज। जानवी तुम्हाला सांगणार आहेस का आधी काय झालंय? तू बस, सॉलिड थ्रिलिंग अनुभव आला। म्हणजे हे पत्रकार आहेत, मी रिक्षात बसत होते तर ह्यांच्या मागे 4-5 गुंड लागले, हे पळत पळत आले रिक्षापाशी, मला रिक्षात ढकललं आणि स्वतः सुद्धा चढले रिक्षात। मी 2 मिनिटं कन्फ्यूज झाले की काय चाललंय, कोण हा माणूस जबरदस्ती रिक्षात काय शिरतो काय करतोय काय माहिती, आरडाओरडा केला। ऑफकोर्स 2 मिनिटांनंतर त्यांनी मला सगळं सांगितलं काय झालं काय नाही ते। खर तर आज तुमच्या मुलीमुळे माझा जीव वाचला। पत्रकार आहात तुम्ही? हो, जनमानस वर्तमान मध्ये नोकरी करतो मी। पण मग तुमच्या मागे कशासाठी गुंड लागले होते? त्याची सवय झाली आता मला। जानवी म्हणत होत्या की त्यांनाही प्लीज मला आवजाऊ नका म्हणू, ऑड वाटत। माझंही थोडस तसंच होत, अहो कुमार वगैरे काही गरज नाही। अगं जानवी त्यांना पाणी तरी विचार, आल्यापासून काय विचारलं नाही। जेवणार का? नाही तू प्लीज फक्त पाणी आण। जानवी म्हणत होती तिलाही जर्नलिस्ट व्हायचंय म्हणून। हो पण या जॉब मध्ये जर इतकी रिस्क असेल तर? नाही नाही असंच काही नाही, मी आता ज्या मिशन वर काम करतोय त्याच्यात थोडीशी रिस्क आहे पण मी ते मॅनेज करू शकतोय। मी जेव्हा क्राईम रिपोर्टर व्हायचं ठरवलं होतं ना तेव्हाच मला या गोष्टींची कल्पना होती। पण ती दुसरं फील्ड निवडू शकते किंवा जनरल न्यूज रिपोर्टर सुद्धा होऊ शकते। नाही मला तुमच्यासारखंच काम करायचंय, एकदम थ्रिलिंग। ते नंतर बघू, मला आधी सांग तुझ्या साध्या सर्टिफिकेट कोर्स वर तुला कोण जॉब देणार आहे? मी आमच्या इथं प्रयत्न करून बघतो ना। खरंच? हो म्हणजे नक्की नाही सांगतायत, पण आमच्याकडे बरेच जण असे अप्रेंटिस म्हणून काम करतात, तसं काही जमलं तर बघतो। बर येऊ मी आता? तुम्ही काहीच घेतलं नाही? नाही नंतर परत कधीतरी येतो। चल जाना बाय। आई आता तर मी नक्की ठरवलंय, मी जर्नलिस्टच होणार, दुसरं कुठलं प्रोफेशन नकोच मला। जानवी अगं यात खूप रिस्क आहे। मग काय झालं? कुमार जर एकटा सत्यवान हुबळीपूरकरला टक्कर देऊ शकतो तुम्ही का नाही? सत्यवान हुबळीपूरकर? ती इथे तुझ्यासोबत राहील? ते बघू। नाही ती माझ्यासोबत जाणार।
मी तुला पैसे दिल्यानंतर तू लगेचच सोडून जाणार की कसं? डोंट यू फील अशेम बाबा? सोडू? मी बोलणार. असं काय केलं हो आईने जर तुम्ही असं वागता तिच्या बरोबर? सरळ बोलता घर कधी सोडून जाणार? जर आई घर सोडून गेली ना मग मीही जाणार तिच्या बरोबर. या एका सहीने आपले कायमचे संबंध तुटणार आहेत. त्याला इलाज नाही आता. त्याआधी आपण एकदा शेवटची एकत्र कॉफी घेऊया. उशीर होतोय आपल्याला, वकिलाकडे जायचं. हॅलो राहुल, मी बोलते. हा बोल. सोनू काय करते? झोपले. राहुल मी अमेरिकेला जाते. हा मग हे बघ रश्मी, मी तुला आधीच सांगितलंय सोनाली तुझ्या बरोबर येणार नाही. उद्या भेटशील मला? मला तुझ्याशी बोलायचंय. ठीक आहे, पण मी तुझ्या घरी येणार नाही. आपण बाहेर भेटू कुठेतरी. मग उद्या सकाळी फोन करून ठरव. चालेल. ऑफिसला चाललेस? हो. मी होतास कुठे तू? काय झालं? मी गच्चीवरती एक्सरसाइज करत होतो तर बहुतेक कंबर लचकली माझी. वय वाढत चाललं, वय वाढत चाललं. सांभाळा. गप गा काहीतरी. मग तू काय येणारच नाहीस ऑफिसला? येणार आहे, पण तू पुढे हो, मी नंतर येतो. बर चल मी निघते. किल्ली नाही ना सापडली? नाही ना. मग कुलू बदल आणि बंडूला पाठवून दे. चल जाते मी. पालाचे पालाचे कपले घाली का? हॅलो, हा रमेश, मनोज बोलतोय. काही सुचलं का रे? कशाबद्दल? कशाबद्दल काय, त्या बंडूचं काय करू? इकडेच आहे तो. अरे यार मनोज, मी काय सांगू तुला त्याबद्दल. अरे असं काय करतोस रमेश? तुझं तेवढं डोकं चालू शकतं फटाफट, आमचं नाही चालू शकत. मी काय करू सांग ना. ती मनीषा मागे लागले माझ्या, कुलूप तोड कुलूप तोड म्हणून. आता काय कुलूप तोडून टाकू मी? ए मनोज, कुलपाला हात लावायचं नाही. कुलपाला हात लावलास तर प्रॉब्लेम होईल, लफड होईल. अरे तेच माहितीये मला, म्हणून तर तुला विचारतोय ना मी. काहीतरी मार्ग सुचव ना. ठीक आहे, बघतो काहीतरी. काय यार रंजू तुझा भाऊ. शे आता काय झालं? सारखा रडत असतो. हिला सांग ना म्हणाव छाती ठोकपणे, माझा फ्लॅट होता मी विकला, कोण काय करणार आहे? बापरे, मला तर कल्पनाच करवत नाही. मनोज दादा असं काही म्हणाला तर आई आणि मनीषा वहिनी त्याला फाडून खातील. घे घे, तू भावाचीच बाजू घे.
अहो यात बाजू घेण्याचा प्रश्नच कुठे आला? काय झालं? नाही काय नाही, बाहेर चाललोय. आणि यांचं काय चाललंय? अरे तुम्ही जागेच्या आहात, खेळणं चाललंय. अरे रमेश, दत्त घ्यायचं ठरलंय ना आता, मग तुम्ही का वेळ काढताय? काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पुऱ्या करून टाका ना. आता बाळाचे बारसे करायला हवं. किती दिवस बाळ बाळ म्हणायचं त्याला? हो आताच जातो. आता तुम्ही बोलत बसू नका, लवकर जा. हो जातो. तू काही ठरवलंयस ना? सांग ना. संगीत. संगीत? गीताचा संगीत. पुजारी जरा आतमध्ये या. मैं कमिन मैडम. यस कमिन. गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग पुजारी. या फाइल्स अजून अपडेट का नाही करून घेतल्या? नाही, मेनन साहेब रजेवर आहेत, हे डिपार्टमेंट तेच बघतात. ते रजेवर जायच्या आधी या फाइल्स अपडेट करून घ्यायला हव्या होत्या ना? हो. किती दिवस रजेवर आहेत ते? 8 दिवस. 8 दिवस? मग काय ते रजेवरून परत येईपर्यंत या फाइल्स अशा पेंडिंग ठेवणार का? नाही मी रोजीला सांगतो, मेनन साहेबांना ती असिस्ट करते. नको राहू दे, मी बघते मला जमतंय का ते. ओके मी येतो. पुजारी तुमच्याकडे महादेवचा नंबर आहे? महादेवचा नंबर? नंबर असला तर मला द्या, मला बोलायचंय त्यांच्याशी. मॅडम राग मानू नका, पण त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे महादेव पैसे देणार नाही आणि तुम्ही त्याच्या तोंडी लागू नये असं मला वाटतं. नंबर आहे की नाही तेवढं सांगा. लिहून घ्या. 2862-3492. ठीक आहे, थँक्यू. या तुम्ही. ओके. मितालीला आत पाठवा जरा. काय अजून आली नाही? ठीक आहे. बंडू कसा आहेस? मजे तर असणारच तू. काय रे असं का बोललो? अरे तू इथेच आहेस, बिंदू इथेच असते, मग काय काय लाजला रे. काय मनोज तू सुद्धा. मग राहतो का इथेच? नको रे. राह की? नाही ना नको, तू मला किल्ली दे, मी जातो. तर किल्ली मिळतच नाही रे कुठे. अरे शोध शोध शोधतोय मी, मला काय सापडतच नाही ती किल्ली. बघ ना आता काय करू कळत नाही. मी शोधू का? नाही रे, मी ठेवली मला मिळत नाही तर तुला कुठून मिळणार? अरे बापरे, मग मी आता काय करू? राह ना इथेच. किती दिवस? किल्ली मिळेपर्यंत राहा. नाही नको, मी दुसरा कुलूप लावू का? दुसरं कुलूप? नाही त्याला नको हात लावूस. का? तुला त्याची किंमत कळणार नाही. ऐतिहासिक कुलूप लावलंयस काय? ऐतिहासिक आहे का माहित नाही, पण इतिहास घडवणार आहे कुलूप. हा की मला बरं वाटतं बाबा. अरे मी याला सांगतोय ते कुलपाची किल्ली मिळत नाहीये तर तू इथेच राहा, तर तू ऐकत नाही. अरे बंडू. अरे मी राहिलोच तो, पण मनीषाच काय? एक मिनिट बंडू. मनोज याला खरं काय ते सांगून टाक, फार वेळ हे सत्य लपवता नाही येणार, सांगून टाक. मी फ्लॅट विकलाय.